सर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। परंडा पोलीस ठाण्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा बुधवार दिनांक 10 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यामध्ये जाहीर लिलाव करण्यात आला। एक ट्रक, 2 जीप, 1 टमटमसह मोटार सायकल या वाहनांचा समावेश होता। 42 बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे। बेवारस वाहने गेल्या अनेक वर्षांपासून पडून होती। परंडा पोलिसांनी मूळ मालकांनी वाहनांचे पेपर घेऊन यावेत आणि पेपर दाखवून वाहने घेऊन जाण्याचं आवाहन केलं होतं, मात्र या कामी कोणीही पुढे आलं नाहीये। पोलिसांनी जप्त केलेली बेवारस वाहने घेऊन जाण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार लिलाव करण्यात आला। या लिलावामध्ये 13 लायसनधारक स्क्रॅप व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता। लिलावात शासकीय बोली 2 लाख रुपये ठेवण्यात आली होती। बोली पद्धतीने सर्वात जास्त बोली लावणाऱ्या पुणे येथील HJMA स्क्रॅप मर्चंटचे रिजवान आलुरे यांना 2,27,000 रुपयाला लिलाव देण्यात आला। परंडा पोलिसांच्या वतीने स्क्रॅप वाहनांचा लिलाव करण्यात आला असल्याने वाहनांचे RTO कडून अधिकृत पासिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण करूनच रस्त्यावर वापरता येणार आहेत। तसे न करता वाहनांचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस पोलिसांनी लिलावधारकांना दिली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला। लिलाव प्रक्रिया नियोजनबद्ध आणि शांततेत पार पडली। पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लिलाव प्रक्रियेमध्ये पोलीस उपनिरीक्षक मोमीन, सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, महिला पोलीस नाईक श्रीमती गिरी, पोलीस कॉन्स्टेबल खराड, पोलीस कॉन्स्टेबल कवडे, पोलीस कॉन्स्टेबल मोटेगावकर, पोलीस कॉन्स्टेबल यादव, पोलीस नाईक शेंदारकर, होमगार्ड जाकीर शेख यांनी सहकार्य केले। लिलावामध्ये भाग घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 1 लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती। लिलावानंतर अनामत रक्कम परत करण्यात आली आहे। प्रकाश पर्व न्यूजसाठी समीर ओहोळ, परंडा। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।